या विषयातील काही प्रश्न म्हणजे सम क्वेश्चन या घटकातील एक उदाहरण आज पाहणार आहोत. उदाहरण आधी वाचून घेऊया. खाली अक्षरमालिकेचे निरीक्षण करा व उत्तरे शोधा. आता या ठिकाणी अक्षरमालिका दिली आहे, इंग्रजी अक्षरमालिका आहे. त्या अक्षरमालिकेचं म्हणजे आता ही प्रत्येकाची पाठ असेल पण तरी सुद्धा व्यवस्थित निरीक्षण करून घ्यायचे आहे अक्षरमालिका कशी दिलेली आहे आणि त्या अक्षरमालिकेचे निरीक्षण करून या दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहे. आता उत्तरं शोधण्याच्या आधी आपल्याला डावी आणि उजवी बाजू कोणती हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. हा अतिशय सोपी पद्धत आहे. ज्यावेळेस आपण वहीचं पेज असेल किंवा तुमचा क्वेश्चन पेपर असेल तर त्यावेळेस लिहित असतो तर आपले जे दोन हात आहे आता प्रत्येकाला माहीत आहे. आता मी डाव्या हाताने लिहिते म्हणून माझी ही जी बाजू आहे ती डावी बाजू आहे. म्हणजे या ठिकाणी लिहून घेऊया ही डावी बाजू आणि या ठिकाणची हा उजवा हात आहे म्हणजे ही बाजू होती उजवी बाजू. डावी आणि उजवी बाजू अशा पद्धतीने आपण लिहून घेऊया. आता प्रश्न पहिला, प्रश्न पहिल्याचे वाचन करूया. वरील अक्षर मालिकेत उजवीकडून दहाव्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते. आता अक्षर मालिका आपल्या समोर आहे. अक्षर मालिकेत उजवीकडून दहाव्या अक्षराच्या, उजवीकडून कितव्या नंबरचं अक्षर आहे, दहाव्या. उजवी बाजू ही आहे उजवीकडून दहाव्या, दहावा अक्षर जे आहे ते आपण शोधूया. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे दहाव्या क्रमांकाचं अक्षर आलेलं आहे पहा. तर दहाव्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर. आता ह्या अक्षराची डावी बाजू कोणती आहे, इकडची डावी बाजू आहे, बरोबर आहे ना. मग आता हे पाचवा अक्षर कोणता येणार, 1 2 3 4 5 म्हणजे अक्षर कोणता आलेला आहे, के. के आहे का पर्यायामध्ये, आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न दुसरा, डावीकडून नवव्या अक्षराच्या उजवीकडील सातवे अक्षर कोणते. आता डावी बाजू इकडची बाजू डावी आहे. नववं अक्षर मोजून घेऊया पहा. नववं अक्षर कोणतं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जे आहे ते नववं अक्षर आलेलं आहे. त्या नवव्या अक्षराच्या उजवीकडे सातवे अक्षर. आता उजवी बाजू त्या अक्षराकडे तोंड केल्यानंतर उजवी बाजू इकडची येते. तर सातवं अक्षर शोधायचं आपल्याला, 1 2 3 4 5 6 आणि 7. तर याचं उत्तर आलेलं आहे पी. उत्तर आपण शोधूया पर्यायामध्ये आहे का, आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे प्रश्न 2 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने अक्षर मालिकेचं तुम्ही निरीक्षण करून डावी आणि उजवी बाजू जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला अचूक उत्तर देता येईल.